आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जीव धोक्यात घालून नागराजाला जीवदान, खडकलाटीतील युवा शेतकरी अनिल गावडेंचं धाडस. चिकोडी तालुक्यातील खडकलाट येथे एका शेतात बाबळीच्या काट्यात अडकलेल्या नागराजांची येथील युवा शेतकरी अनिल गावडेनं स्वतःचा जीव धोक्यात घालून सुटका केली आहे. शेतकऱ्यांचा खरा मित्र हा साप असतो, मात्र सापाला पाहताच अनेकांच्या छातीत धडकी भरते आणि त्या ठिकाणून पळ काढला जातो. पण कोणताही सर्प माणसाला हानी करत नसतो, तरीही लोक त्याला मारण्याचाच प्रयत्न करतात. मात्र जगात अशीही काही माणसं असतात की ती आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून विषारी सापाला जीवदान देण्यासाठी पुढे येत असतात. याचीच प्रचिती खडकलाट येथे दिसून आली आहे. खडकलाटहून चवलगे मळा परिसरात एक नाग जातीचा साप रस्त्याकडेला असलेल्या बाबळीच्या काटेरी झुडपात अडकला होता. यावेळी त्याच रस्त्यावरून आपल्या शेताकडे जात असताना अनिल रामचंद्र गावडे या युवा शेतकऱ्याच्या हा फणा काढून काट्यात उभा राहिलेला नागराज निदर्शनास आलं. या काट्यात अडकलेल्या नागराजाला वाचवलेच पाहिजे या हेतूने अनिल गावडे हा आपली मोटारसायकल बाजूला ठेवून पुढे सरसावला. पण साप पकडण्याचं कोणतंही ज्ञान त्याच्याकडे नसल्यानं अडचणी येतच होत्या. अनिल गावडेनं हिंमत न हरता स्वतःचा जीव धोक्यात घालून अथक प्रयत्नाने कसे तरी या नागराजाला काटेरी झुडपातून सोडवण्यात यश मिळवलं. त्याने या नागराजाला खेळवत रस्त्यावर आणलं. त्या ठिकाणी पकडलेल्या एका पाईपला पिशवी बांधून त्यात सापाला अडकवले. गावच्या डोंगरावर नेऊन त्या ठिकाणी या नागराजाला सोडण्यात आलं. त्याच्या या धाडसी वृत्तीचे आणि कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. महानकारी न्यूज साठी खडकलाटहून कृष्णा आर्गे.